मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त असतील तर फक्त एक कप याचे सेवन करा. तुम्हाला मूतखड्याचा त्रास आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही. हा उपाय बनवण्याची पद्धत आपण समजून घेऊया. नमस्कार, घरगुती उपाय या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मूतखडा होणे हा आजकाल सामान्य आजार झाला आहे. जर एखाद्या व्यक्तीला मूतखडा म्हणजेच किडनी स्टोन जर झाला तर भरपूर त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी आज मी तुम्हाला मूतखड्यावर आयुर्वेदिक उपाय सांगत आहे जो एकदम सोपा आणि प्रभावी आहे. हा आजार महिलांच्या तुलनेत पुरुषांना 3 पट जास्त होतो आणि साधारणपणे 20 ते 30 वयामध्ये हा आजार होतो. मूतखडा हा आजार सामान्यपणे कोणालाही होऊ शकतो, पण बहुतेक वेळा असे पाहण्यात आले आहे की जेव्हा खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूत्र हे घट्ट होते तेव्हा ते मूतखडा होण्यास सुरू होते आणि घट्ट लघवीचे कण हळूहळू मूतखड्यात रुपांतर होते आणि जेव्हा मूत्रमार्गात अडथळा येतो तेव्हा लघवी करताना वेदना होतात. ह्या ज्या वेदना आहेत या सहन न होणाऱ्या अशा असहायनीय असतात आणि यामुळे पोटात, ओटीपोटात किंवा ज्या बाजूला मूतखडा असेल त्या बाजूला पाठी भयंकर अशा वेदना होत असतात आणि औषध घेऊनही आपल्याला लगेच आराम वाटत नाही. त्यामुळे आज मी तुम्हाला जो आयुर्वेदिक उपाय सांगत आहे त्याने तुम्हाला लगेच म्हणजे क्षणातच तुम्हाला आराम पडेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, ओवा आणि पाणी. त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे, 1 चमचा ओवा टाकायचा आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे. 2 कप पाण्याचं 1 कप पाणी होईल इथपर्यंत आपल्याला ते उकळवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता याला व्यवस्थित अशी उकळी आली आहे. हे आपल्याला थोडा वेळ आटवायचं आहे. हा जो आपला काढा आहे तो तयार झाला आहे, तो आपल्याला गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता त्याचं 1 कप पाणी राहिलं आहे. याचे जर तुम्ही सेवन केले कितीही भयंकर वेदना असू द्या तुम्हाला 5 मिनिटात आराम मिळेल. लगेचच तुमच्या पोटातील वेदना ह्या बंद होतील. पोट दुखत असेल, औषध घेतले तरी तुम्हाला लगेच आराम मिळत नाही, पण या उपायाने तुम्हाला लगेच आराम मिळेल. आणि हा उपाय आयुर्वेदिक आहे, इफेक्टिव्ह आहे, याचा साईड इफेक्ट नाही. नक्की करून पहा, याने वेदना कमी होणारच आहे पण तुमचा मूतखडा देखील याने पडून जाईल आणि पुन्हा तुम्हाला कधीच मूतखडा होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.